नमस्कार मित्रांनो मी अनिल पाटील विद्यार्थी मित्रांनो फायनली आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो तर बघा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये नीटपणे समजून सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो आय करेना हे ॲप अजूनपर्यंत जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा मित्रांनो ड्रीम इलेव्हन सारखं सर्व इथे आहे तर बघा आपलं जी प्रोफाईल आहे एटीपी गुरु याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्हाला बघा असं इंटरफेस दिसेल मित्रांनो तर तुम्हाला इथे दहा रुपयेमध्ये टेस्ट जॉईन करायची आहे तर बघा ड्रीम इलेवनवरती आपण मॅच जॉईन करतो इथे फक्त तुम्हाला टेस्ट जॉईन करायची आहे पोलीस भरतीची आणि मित्रांनो बघा तुमचा इथे अभ्यास पण होणार आहे आणि तुम्ही इथे प्राईज पण जिंकू शकता मित्रांनो संपूर्ण ड्रीम इलेव्हन सारखं आहे तर तर मित्रांनो तुम्ही आजच टेस्ट जॉईन करा आणि या ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स इथे दोघीही ठिकाणी मिळून जाईल तर मित्रांनो ॲप डाउनलोड करा आणि नक्की तुम्ही दहा रुपयामध्ये टेस्ट जॉईन करा मित्रांनो नक्की म्हणजे नक्की जॉईन करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण जाहिरात बघू विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात आहे तर बघा गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीसची ही जाहिरात आहे मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याची ही जाहिरात आहे ओके तर बघा आता संपूर्ण माहिती आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा तसेच त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा व शासन निर्णयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली आस्थापनेवरील दिनांक एकतीस बारा दोन हजार वीस रोजी रिक्त असलेली एकशे छत्तीस पदे भरण्याकरिता पोलीस शिपाई पदांची भरती आयोजित करण्यात येत आहे पोलीस भरतीकरिता प्रमाणित बिंदू नामावलीनुसार खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत त्याकरिता केवळ गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आवेदन अर्ज करू शकता बघा मित्रांनो फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी इथे अर्ज करू शकता मित्रांनो म्हणजे आता हा तुमचा प्रश्न गेलाच की तुम्ही विचारणार की सर आदर्श जिल्ह्याचे पण इथे फॉर्म अप्लाय करू शकता का तर ते फॉर्म अप्लाय करू शकत नाही फक्त गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी इथे अर्ज करू शकतील तसेच हे उमेदवार नियुक्ती झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असणार नाहीत आणि आंतरजिल्हा बदलीसाठी हे पात्र पण नसणार नाहीत त्याविषयी ते स्पष्ट त्यांनी माहिती दिलेलं आहे पुढे बघा मित्रांनो पोलीस शिपाई पदसंख्या आता इथे बघा पदसंख्या किती आहेत तर बघा इथे तुम्हाला संपूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे पद पाहायला मिळणार आहेत तरी हे तुम्ही तक्ता बघून घ्या आणि मित्रांनो एकूण जी पदसंख्या आहे एकशे छत्तीस पदसंख्या आहे टोटलमध्ये एकूण इथे तुम्ही बघू शकता ओके आणि कॅटेगरीज वाईज किती आहे ते तुम्ही इथे बघू शकता पुढे बघा पदोन्नतीविषयी माहिती दिलेली आहे तर पदोन्नतीवरील संदर्भात शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून रिक्त पदांची गणना केली आहे त्यामुळे दर्शवलेली पदे व आरक्षण यात बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार हे नियुक्ती प्राधिकरण्यास राहतील त्याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा करण्याचा हक्क राहणार नाही मित्रांनो याविषयी पण त्यांनी माहिती दिलेली आहे आता इम्पॉर्टंट माहिती बघूया विद्यार्थी मित्रांनो अर्ज उपलब्ध होण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण आपण बघू तर बघा आवेदन अर्ज उपलब्ध होण्याचे व स्वीकारण्याचे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक इथे बघा गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहित येथे अर्ज मिळतील मित्रांनो तसेच पोलीस अधीक्षक गडचिरोली या संकेतस्थळावर विद्यार्थी मित्रांनो या दोन वेबसाईटवरून तुम्ही आवेदन अर्ज डाउनलोड करू शकता तसेच मी टेलिग्राम चॅनलवरती पण टाकून देईल बघा मित्रांनो आता आवेदन अर्ज दिनांक देण्यात आलेला आहे एकवीस पाच दोन हजार बावीसपासून इथे बघा एकवीस पाच दोन हजार बावीसपासून उपलब्ध होतील तसेच पाच एक मिनिट पाच सहा दोन हजार बावीस तर बघा पाच सहा दोन हजार बावीस वाजेपर्यंत म्हणजे अठरा वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय प्राणहितेतील आवश्यक फीवरून स्वीकारण्यात येतील तर या तारखेदरम्यान तुम्हाला संपूर्ण फॉर्म अप्लाय करून द्यायचा आहे तर एकवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि एंडिंग तारीख पाच असणार आहे पाच सहा दोन हजार बावीस तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे त्यांनी इथे माहिती दिली आहे इथे बघा कुठे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे त्याविषयी पण तुम्हाला इथे माहिती मी दिलेली आहे तुम्ही बघू शकता पुढे बघा मित्रांनो आता वयोमर्यादा वयोमर्यादा वयो बघू शकता मित्रांनो जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी पाच सहा दोन हजार बावीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे असणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण कॅटेगरी वाईज मित्रांनो इथे वयोमर्यादा देण्यात आलेला आहे अठरा वर्ष आणि कमाल वयोमर्यादा काय असणार आहे त्याविषयी पण इथे माहिती आहे बघून घ्या तुम्ही एक वेळेस हा जो तक्ता आहे ही है जी जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची तुम्हाला मिळून जाईल ओके आता जी इम्पॉर्टेंट माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो इथे माजी सैनिकांसाठी शासनसेवेत वर्ग तीन व चारमधील पदासाठी नेमणुकीकरता विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात पोलीस सेवेत कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील मित्रांनो त्याविषयी पण इथे माहिती दिलेलं आहे शैक्षणिक अहर्ता बघा शैक्षणिक अर्थ इथे देण्यात आलेला आहे तर तुम्ही जरी बारावी पास असाल तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता तसेच ऑदर पण इथे एज्युकेशन दिलेलं आहे ओके पुढे बघा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण शारीरिक पात्रता बघू तर शारीरिक पात्रता बघा उंची देण्यात आला आहे तर महिला उमेदवारांकरिता उंची असते एकशे पंचावन्न सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांकरिता एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती ही पुरुष उमेदवारांकरिता न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा खेळाडू उमेदवारांसाठी सूचना पण देण्यात आल्या खेळाडू उमेदवारांसाठी सूचना बघूया तर बघा पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरानुसार आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट राहील मित्रांनो ओके तर ही चांगली बात आहे पुढे बघा इथे बघा आता शुल्क काय लागणार आहे फी वगैरे पोलीस शेफेसाठी खुला प्रवर्ग चारशे पन्नास आणि मागास प्रवर्ग तीनशे पन्नास रुपये लागणार आहे चारशे पन्नास खुला प्रवर्गासाठी आणि मांगास वर्ग तीनशे पन्नास ओके सदरचे शुल्क ना परतावे आहे आता इथे ही माहिती दिलेलं आहे ते काही बघू नये आपण जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती बघू आता इथे बघा मित्रांनो एन सी सी प्रमाणपत्राविषयी इम्पॉर्टंट माहिती आता हे लागू झालेलं आहे मित्रांनो आपण इथे जाहिरातमध्ये बघू शकता आता जरी ज्या विद्यार्थी आवेदन देत आहे की म्हणजे एन सी सीचा जी आर रद्द करावा म्हणून तर आता काहीच होणार नाही तर बघा फायनली जाहिरातमध्ये आलेला आहे तर हे आता लागूच झालेला आहे मित्रांनो आता ज्यांच्याजवळ श्रेणीनुसार एन सी सी प्रमाणपत्र आहेत त्यांना अधिकचे गुण ते मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता हे तुम्हाला माहितीच आहे किती टक्के कोणत्या प्रमाणपत्राला मिळतं काय नाही हे तुम्हाला मागच्या वेळी मी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे पुढे बघा अर्ज करण्याची पद्धत देण्यात आले आहे ते पण काही आपण बघू नये लेखी परीक्षेविषयी आपण माहिती बघूया लेखी परीक्षा कशी होणार पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि बघा आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम म्हणजे प्रथम लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो नंतरून मैदानी चाचणी होणार आहे पुढे बघा काय म्हटलेलं आहे या लेखी परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिनांकास परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थित राहावे लागेल सदरहू लेखी परीक्षा होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारास पस्तीस टक्के व मांग आ, मांगास प्रवर्गातील उमेदवारास तेहतीस टक्के प्राप्त गुण आवश्यक आहे आता इथे बघा हे जे गुण म्हणजे एवढे गुण मिळाले की तुम्ही पास होऊ शकता असं इथे म्हटलेलं असतं तर विद्यार्थी मित्रांनो इथे त्यांनी हे सांगितलेलं असतं परंतु जेव्हा मिरिट लागते तेव्हा मिरिट तुम्हाला माहीतच आहे केवढी मिरिट लागते पस्तीस आणि तेहतीस टक्के हे कुठेच लागत नाही ओके पुढे बघा लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटाचा असेल व वा मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील आता बघा नव्वद मिनटे तुम्हाला कालावधी असणार आहे आणि संपूर्ण इथे मराठी भाषेत तुम्हाला प्रश्न मिळणार आहेत सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील राहतील चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाही म्हणजे निगेटिव्ह मार्क सिस्टीम नसणार नाहीत मित्रांनो म्हणजे ही सिस्टीम तुम्हाला इथे देण्यात आली नाही ही चांगली बाब आहे पुढे बघा परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम देण्यात आला आहे म्हणजे तेच आहे आपण दोन हजार एकोणीसच्या भरती प्रश्नमध्ये बघितलं त्यानुसार आज इथे बघा तुम्हाला अंक गणित सामान्य व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण हे संपूर्ण तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे तर याविषयी एक बुकविषयी मी लास्टमध्ये माहिती तुम्हाला देणार आहे ते बुक तुम्ही घेऊन टाका तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे पोलीस बनायचं आहे तर पुढे बघा इथे त्यांनी माहिती दिलेलं आहे तर विषयी पण माहिती देण्यात आलं आहे इथे बघा विषयी पण इथे माहिती देण्यात आलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा नव्वद मिनटे असणार आहे आणि शंभर प्रश्न तुम्हाला इथे मिळणार आहेत पुढे बघा मित्रांनो शारीरिक चाचणीविषयी आपण माहिती बघू लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्यापैकी जाहिरात नमूद केलेल्या पदसंख्येच्या एकाच दहा या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो ओके पुढे बघा इथे तात्पुरती निवड यादी व अंतिम निवड यादीबाबत माहिती देण्यात आला आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघा पोलीस दलातील बेपत्ता किंवा असाध्य रोगामुळे किंवा अन्य कारणांमुळे से वैद्यकीय सेवानिवृत्त झाले आहे अशा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असलेल्या नातेकांबाबत इथे माहिती देण्यात आलं आहे तर त्यांना सूट मिळणार आहे त्याविषयी इथे माहिती देण्यात आली आहे पुढे बघा सामाजिक समांतर आरक्षणाबाबत सूचना पण देण्यात आल्या आहेत मित्रांनो इथे आणि पुढे बघा अजून ज्या प्र ज्या प्रवर्गाच्या सामाजिक आरक्षणाच्या जागा रिक्त नाहीत अशा प्रवर्गातून आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्याविषयी पण इथे माहिती देण्यात आलं आहे तसेच प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त भूकंपग्रस्त आरक्षणविषयी माहिती देण्यात आलं आहे गृहरक्षक होमगार्ड आरक्षण पण देण्यात आलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता चला पुढे बघा मित्रांनो तर इथे बघा मित्रांनो पोलीस पाल्यांसाठी आरक्षण त्याविषयी पण इथे माहिती देण्यात आलं आहे आणि इथे बघा उमेदवारांना प्रमाणपत्राबाबत विशेष सूचना तर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याविषयी ते तुम्ही डॉक्युमेंट्स बघू शकता महत्त्वाची टीप देण्यात आले आहे तसेच उमेदवारांसाठी विशेष सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत हे संपूर्ण तुम्ही वाचून घ्या जे इम्पॉर्टंट माहिती आहे जाहिरात विषयी ती तुम्हाला मी दिलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो तर गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस गडचिरोली जिल्ह्याची ही जाहिरात होती मित्रांनो आणि या जाहिरातीविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जरी तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि इम्पॉर्टंट म्हणजे जी तारीख आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता एकवीस पाच दोन हजार बावीस आणि पाच सहा दोन हजार बावीस ही तारीख लक्षात ठेवा आणि तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो ओके तर ही जाहिरात तुम्हाला ए टी बी गुरुच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे बाकीची माहिती तुम्ही संपूर्ण वाचून घ्या सूचना वगैरे जे काही दिलं आहे ते संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या मित्रांनो तर फायनली ही आनंदाची बातमी सर्वात मोठी अपडेट अबो म्हणू शकतो तर बघा गडचिरोली जिल्ह्याची पोलीस शिपाई भरतीची ही जाहिरात आहे तर बघा मित्रांनो लगेचच आपली नवीन भरतीची पण जाहिरात येण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत तर ती जाहिरात आली तर त्याविषयी पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आणि त्या जाहिरातमध्ये सात हजार दोनशे एकतीस पदांविषयी ती जाहिरात असणार आहे आणि ती भरती प्रक्रिया भर पण लगेच सुरू होईल मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा तर गावोगावी हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तर गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर केलाच पाहिजे कारण भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी काही पुस्तके मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ही पुस्तके आहेत तर बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा औरंगाबाद दोन हजार एकवीस या परिषदेत मित्रांनो सामान्य ज्ञान व चालू घडामोडीवरील पैकी सदुसष्ट प्रश्न जशास तसे आलेले आहेत मित्रांनो तर पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका चारशे तीस रुपये किंमत या पुस्तकची आहे तसेच मित्रांनो ग्रामीण पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच दोन हजार एकवीस पुणे या परीक्षेत मराठी विषयाचे पंचवीसपैकी चोवीस प्रश्न आपल्या मराठी शब्दसंग्रह व पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रका संच या पुस्तकातून आलेले आहेत तसेच तुम्ही मराठी शब्दसंग्रह हे पुस्तक पण घेऊन टाका या पुस्तकची किंमत आहे एकशे वीस रुपये तसेच तुम्ही जरी बावन्न संच हे पुस्तक घेतलेलं असेल तर बघा आता सुधारित आवृत्तीमध्ये साठ प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक आलेलं आहे मित्रांनो आणि हे पुस्तक तुमच्याजवळ असणे खूप गरजेचे आहे कारण मागील भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे तसेच पाच हजार नऊशे चाळीस प्लस प्रश्न देखील आहेत मित्रांनो तर हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका मित्रांनो तुम्ही जरी पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे पुस्तके तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे